नमस्कार, आपण समोर जे पाहत आहे ते करडखेड तालुका देगलूर जिल्हा नांदेड या ठिकाणचं महादेवाचं मंदिर आहे। पुरातन असं हे मंदिर आहे। याच्या पाठीमागं अंबाबाईचं सुद्धा मंदिर आहे। आपण माळेगाव या ठिकाणी दत्तात्रय बिराजदारांच्या छताकडे त्यांची माहिती घेण्यासाठी चाललो आहे। वाटेनं हिचं दर्शन घेऊन आपण पुढे निघालो। दत्तात्रय बिराजदार यांचं कुटुंब हे एकत्रित कुटुंब आहे। दोघं भाऊ आहेत। एक भाऊ किराणा दुकानामध्ये असतो आणि हे स्वतः शेती पाहतात। आसपास यावर्षी त्यांच्याकडे 29 बॅग सोयाबीन आहे, 6 बॅग कापूस आहे, त्या व्यतिरिक्त मिरची आहे, उडीद आहे, बरेच काही आणखीन पिकं आहेत। त्यांची मागल्या हंगामामध्ये तुरीचं 3 एकरमध्ये जवळपास 45-46 क्विंटलचं उत्पादन झालं। लगभग त्यांनी बियाण्याला विक्री करून 3.5 ते 4 लाखाच्या लगभग त्यांनी त्याचं उत्पादनसुद्धा घेतलेलं आहे। त्यांची उत्तम शेती असते, त्या अनुषंगानं आपण त्यांचं मार्गदर्शन आपल्यापर्यंत पोहोचावं ह्या अनुषंगानं त्यांची भेट घेण्यासाठी चाललो आहे। तर थोडक्यात त्यांची माहिती घेऊ आणि त्यांचे आणखीन 2-3 व्हिडिओ वेगवेगळ्या कापसाचे असतील, सोयाबीनचे असतील, ते आपल्या चॅनलवरती पडणारच आहेत। ते आपण पाहू। मिरची दिसवली ती कवा केली लागवड ते करून बघा, झालं आपल्याला 1-20 दिवस झालं। आता ते किती महिन्याचं पीक आहे? ते 20 दिवस म्हणजे 45 दिवसाला तुटाय चालू होते। हो, म्हणताना 45-60 दिवसापर्यंत तुटायला चालू होते समजा। पुढे तोडा किती दिवसाला? पुढी थोडा आता 3 महिने आपल्याला लाल मिरची करायचं आहे। डायरेक्ट मार्केटला न्यायचं नाही। हिरवी मिरची काहीच नाही? नाही नाही, आपल्याला हे लाल मिरची विकू वाटलं समजा तर हिरवी मिरची बी विकते, नाही गेलं तर आपण लाल बी करू शकतो। बरं बरं, आता हे किती रान? हे रान 1.25 एकर म्हणजे 1 एकरवर भरतं। काय शेवटी तर पुढे भाव काय लागेल, उत्पादन काय नाही गेलं हे अजून गुलदस्त्यामध्येच आहे। पण एक लावण तुम्ही केल्या नेहमीचा अनुभव आहे, काय इथं उत्पादन काय निघेल वाटतं? उत्पादन बघा आता निघालं तर समजा एक सगळं खर्च जाऊन बी आपला 1 लाख रुपये उरतो। 6.5 हजार बुडामध्ये 1 लाख रुपये उरव। अच्छा, 1-1.25 लाख रुपये एवढंच उरत जास्त। तसं हेच सांगता का आता लागवड तुम्ही ही केली, ह्या लेवलला हे तुमचं पीक आहे, इथंपर्यंत काय केलं? इथं मशागतीपासून मशागत घेणे सऱ्या मारल्या, आपलं नांगर मारून रोटाटर मारल्या, नंतर सऱ्या मारून टाकून दिल्या, सऱ्या मग नंतर ड्रिप लायटर आण करून पेपर खत बीत काही टाकलेलं नाही। हां, नंतर लावणी करू। आता ह्याला खत ड्रिपच्या मध्ये, ड्रिपच्या ती खत चालू करायची। बेसल डोस झाला नाही? नाही नाही, बेसल डोस टाकून। आता किती दिवस पीक आहे? 20 दिवसाचा। ओके, चालते। ही वाढल्याच्या नंतर आणखीन तुमच्याकडून माहिती घ्यायसाठी येऊच। बरं, कारण तुमची शेती चांगली असते, नियोजन चांगलं असतं, तरीही शेतकऱ्याला त्याचा लाभ होणं गरजेचं आहे। त्या अनुषंगाने प्रत्येक वेळेस चक्कर मारतोस। नमस्कार।